जल्द से जल्द चुनाव घोषित करने के आदेश दिए हैं। राजकीय ओबीसी आरक्षण के बगैर अब चुनाव होने की आशंका जताई जा रही है। इस मामले पर भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले ने राज्य सरकार पर आरोप लगाए हैं। बावनकुले ने कहा कि 13 दिसंबर 2019 को ही न्यायालय ने सरकार को कहा था कि वे ट्रिपल टेस्ट तैयार करें, मगर महाविकास आघाड़ी सरकार ने अभी तक कुछ नहीं किया है। 13-12-2019 ला सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला निर्देश दिले के कृष्णमूर्तीच्या 2010च्या जजमेंट प्रमाणे इम्पेरिकल डेटा तयार करा, राज्य सरकारची जबाबदारी आहे, ट्रिपल टेस्ट करा, आयोग तयार करा आणि राजकीय मागासले पण त्या ठिकाणी सिद्ध करा। 2.5 वर्ष या सरकारने वेळ काढून धोरण काढलं, तयार केलं आणि शेवटी 4 मार्च 2021 आणि आत्ता सुप्रीम कोर्टाने या सरकारला फटकारलं की 2.5 वर्ष देऊनही इम्पेरिकल डेटा राजकीय आरक्षणाचा तुम्ही तयार करत नाही, तुम्ही राजकीय मागासले पण त्या ठिकाणी जाहीर करत नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारने केलेला कायदा बाजूला केला, त्या कायद्यावर काहीच सांगितलं नाही आणि तातडीनं निवडणुका लावण्यासाठी आयोगाला सांगितलं आहे। मध्य प्रदेश सरकार मध्ये सुद्धा असेच निर्देश दिले, ते आता दिले होते। मध्य प्रदेश सरकार ने 4 महिन्यांमध्ये आयोग तयार केला, इम्पेरिकल डेटा तयार केला, एका टेक्निकल अडचणीवर त्यांनी सांगितलं की पूर्ण करून त्या ठिकाणी आमच्यासमोर या आणि म्हणून राज्यात मध्य प्रदेश मध्ये सुद्धा निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले।